कोकण हे प्रामुख्याने तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे कोकणचा हापूस आंबा, सेकंड कोकणातले सुंदर समुद्र किनारे आणि त्याच्यावरची रुपेरी वाळू, आणि तिसरा आहे कोकणातली माडाची बन. जेव्हा पण मी माझ्या गावाला मेडबाऊला जातो तेव्हा आमच्या घराच्या समोर सुद्धा एक मोठं माडाचं बन आहे. माझ्या आजोबांनी लावलेले हे माड आहेत आणि ते आता बऱ्यापैकी जातात, त्यामुळे जेव्हा कधी आम्ही गावाला जातो त्यावेळी या माडावरचे नारळ खायला विसरत नाही. नारळ तर असतातच, पण त्याच्याबरोबर शेळी पण मिळतात आणि त्या शेळ्यातला पाणी आणि ते हलकं फुलकं खोबरं खायला भरपूरच मजा येते. यावेळी सुद्धा जेव्हा आम्ही गावाला गेलेलो त्यावेळी गावातील जो नारळ काढण्यामध्ये एक्सपर्ट आहे अशा व्यक्तीला आम्ही बोलावलं आणि त्याने नारळावरती चढायला सुरुवात केली. हे नारळावरती चढणं म्हणजे एक कसबच आहे. एवढ्या उंच नारळावरती ही माणसं चढतात कशी याचं मला लहानपणापासूनच आश्चर्य वाटायचं. मी पण एक दोनदा प्रयत्न करून बघितले, पण लवकरच गेलं ते काय आपलं काम नाही आहे, कारण ते खूपच कठीण आहे. एखाद्या छोट्याशा नारळावरती तुम्ही जोर करून चढाल, पण सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे ते म्हणजे या नारळाच्या झाडावरून उतरणं. त्यावेळी जर तुम्ही चांगली प्रिकॉशन नाही घेतली तर तुमची सालपटत निघतील. आणि हे मी छोट्या नारळाच्या झाडाबद्दल बोलतोय. मोठ्या नारळावरून जर तुम्हाला उतरताना काही प्रॉब्लेम झाला तर कपाळमोक्ष ठरलेला आहे. त्यामुळे जे लोक रेग्युलरली या नारळाच्या झाडांवरती चढतात त्यांनीच या झाडावर चढावे आणि त्यानंतर वरतून नारळ आणि शेळी खाली टाकावे. आपण फक्त गोळा करायचं काम करू शकतो. आता दापोलीमध्ये बरंचसं संशोधन होत आहे आणि बऱ्याच प्रकारच्या मशिनरी पण आल्या आहेत, ज्या मशिनरीच्या साह्याने आपण या माडांच्या झाडावर चढू शकतो आणि तिकडून नारळ आणि शेळी काढू शकतो. जर तुम्हाला याच्याबद्दल इन डिटेलबद्दल माहिती असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. सो आम्ही ज्याला बोलवलेलं त्यांनी पण या माडाच्या झाडावर चढले. ते एकाच झाडावर नाही तर एक चार पाच झाडांवरती चढले आणि त्यांनी एक 80-90 नारळ आणि शेळी झाडाखाली पाडली. ते सगळे नारळ आणि शेळी नंतर आम्ही गोळा केली आणि आमच्या घरी घेऊन आलो. माझा भाचा पण फर्स्ट टाइमच माझ्या गावाला आलेला होता आणि त्याने या नारळांबरोबर खेळण्यामध्ये बराचसा वेळ घालवला. तो शहरामध्ये वाढलेला आहे, त्याच्यामुळे माडांवरून नारळ काढणं आणि ते गोळा करणं आणि नंतर ते मोजणं हा त्याचा पण पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि त्याने पण हे मस्त एन्जॉय केलं. सो आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल प्रगत लोके याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.